तर फायनलचा नाणेफेकीचा कौल होणार आहे माननीय सुनील खाबिया सरांच्या हस्ते, अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक. चला टाळ्या व्हायला पाहिजे त्या फायनलच्या मॅचसाठी आणि नाणेफेकीसाठी. अप्रतिम असं आयोजन नियोजन पाहायला भेटलं. आता शेवटची काही क्षण आहे, कॅमेराचे टिपले जात आहेत आठवणी म्हणून. चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल करतायत ते म्हणजे माननीय सुनील खाबिया सर, अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक, नाणेफेकीचा कौल करतील. चला नाणेफेकीचा कौल होताना दिसतोय आपल्याला. मिलत टॉस विन झालेली आहे, बघा मिलत संघ त्वरितच निर्णय कळवायचा आहे, तिथेच निर्णय कळवायचा आहे. फायनलचा मेगा फायनलचा सामना शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलोय. आमदार चषक 2021 मध्ये बघूया कोण ठरतोय. यावर्षी आपल्याला नवीन भेटतोय फायनलिस्ट की पुन्हा एकदा मिलत स्टार हा फायनलिस्ट ठरतोय. मिलत संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच CCC संघाला. दोन्ही तुल्यबळचे संघ. चला काही करायची आहे पंच, वेळेचं ताकीद आहे आपल्याकडे. याच्यानंतर बक्षीस समारंभाचा एक कार्यक्रम सुद्धा आपल्याला पार पाडायचा आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची.
नासिर येतोय पहिलं षटक घेऊन, स्ट्राईक एंडवरती आपल्याला दिसतोय तो प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडवरती असेल तो मंदार. मेगा फायनलचा सामना आमदार चषक 2021 मध्ये शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय आपण. पहिल्याच चेंडूवर चांगला फटका होता परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. खातं उघडलं जातंय एका धावसंख्येने. आता मात्र ऑफसाईड मध्ये मारायला फटका होता परंतु गचाड क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. मेगा फायनलचा आपण हा सामना बघत आहोत. सुरेख फटका, कार्पेट पद्धतीचा फटका होता परंतु 2 धाव. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा सुरेख फटका मंदाराच्या फळीतून दिसतोय. सरळ जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकार. ब्रँडेड फटका. नक्कीच खूप कमी गॅप होता परंतु अचूक असा फटका 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र केवळ 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे धावते 10 धावांसाठी. शेवटचा चेंडू शेष मंदार यांना. आता मात्र मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वनडी रिजन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकाच्या मोबदल्यात 11 धावा कमावल्यात CCC संघाने. अंजर येतोय दुसरे षटक घेऊन. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये नक्कीच दाखवतोय प्रतीक. पुन्हा एकदा 2D. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु 1D रूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 14. नक्कीच 2D मास्टर म्हणायला हरकत नाही प्रतीक यांना, कारण सकाळपासून आपण हे सामने बघतोय. त्यांनी 2D मध्येच खूप धावा अर्जित केल्यात म्हणून प्रतीक यांना 2D मास्टर म्हणण्यात काहीच हरकत नाहीये. 16 धावा लागल्या स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे धावत आहेत 18 धावावरती. पुन्हा एकदा 2D रिजन मध्ये. कव्हर रिजन मध्ये 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने फ्लाय करते. धावसंख्या झाली ती 20. 20 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचा चेंडू शेष या षटकातील अंजर यांचा. पंचांचा इशारा, डेड पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय 1D रूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 21.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 21. वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय प्रतीक आणि मंदार खेळतोय 10 धावांवरती. सुरेख फटका तेवढे तर सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु गॅदर काही करता आला नाही. चेंडू रनआउटचा चान्स होता, परंतु एक धाव, धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या झाली ती 22. दुसरा चेंडू, सुरेख असा फटका, पुन्हा एकदा 2D. नक्कीच त्यांच्या फळीत 2D हे नाव असं कोरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण त्यांचे फटके नक्कीच 2D या रिजनमध्ये पॉवर स्ट्रोक प्रमाणे जात आहेत. क्या बात आहे, और एक लाजवाब स्ट्रोक, परंतु एक धाव. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 3 चेंडू शेष आहे त्या षटकामधील. सुरेख फटका, पुन्हा एकदा 2D स्वरूपात. धावसंख्या 2 फ्लाय होते. धावसंख्या झाली ती 27. 27 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसतोय तो प्रतीक. कोणताही रिस्की शॉट न खेळता 2D रिजनमध्ये फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा 1D. ट्वेंटी 8 लागत आहेत स्कोरबोर्ड वरती. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा 2D. नक्कीच 30 धावा होत आहेत. चांगलं कन्वर्जन करतोय प्रतीक इथे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा लागत आहेत धावफलकावरती. अजूनही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. बघा काही मोठे फटके पाहायला भेटतात का आपल्याला मेगा फायनलच्या सामन्यात. आसिफ येतोय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. सामना करेल तो मंदार. खूबसुरत स्ट्रोक. पंच निर्णय देतील प्लीज. पंच आपला निर्णय देतील. टूडी पंचांचा निर्णय येतोय. 2D. फसवासा चेंडू होता, परंतु एक धाव. 33 ऑन बोर्ड्स लागत आहेत. अजून 4 चेंडू शेष आहेत. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका 2D. नक्कीच प्रतीक यांनी दाखवून दिलंय की त्यांना 2D मास्टर का म्हटलं जातं. त्यांचे प्रत्येक फटके अचूक हे 2D वरतीच असतात. ऑन बोर्ड लागलेत.
पुन्हा एकदा 2D नक्कीच अप्रतिम फटकेबाजी करताना दिसतोय प्रतीक. 38 लागलेत आता स्कोरबोर्ड वरती. गडी बाद होतोय आता प्रतीक चांगली फलंदाजी करून वेल प्लेट. थर्टी नाईन चा टार्गेट दिलाय मेगा फायनल मध्ये. मिलतचा स्टार संघाला बघूया कसा सामोरे जातो मिलत स्टार संघ या मेगा फायनल साठी. 39 रनांचं आव्हान दिले. थर्टी नाईन चा टार्गेट दिलाय बघूया मुद्दू आणि आसिफ ओपनिंग जोडी मैदानात दिसते आपल्याला. बघूया कोण घेऊन येतं पहिलं षटक CCC संघाकडून. चला घाई करायची पंच. विनंती असेल पंचांना आणि ऑर्गनायझरला थोडी घाई करायची आहे. भरपूर वेळ झाला आणि आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. कॉपरेट करायचं आहे थोडं. पहिलं षटक घेऊन येतोय तो रोहन म्हणजेच उर्फ ब्रॅवो. सामना करायचो मुद्दू. पहिल्याच चेंडूवरती सुरेख फटका होता परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण प्रतीक यांच्याकडून. नक्कीच प्रत्येक सामन्यात तो प्रतीक आपल्याला ऑफसाईड रिजनमध्ये दिसतो आणि अप्रतिम अशी फिल्डिंग करतो. नक्कीच मागच्या सामन्यात सुद्धा 2 रनआउट घेतले होते. पंचांचा इशारा वंडीचा येतोय. 2 चेंडू 2 धावा. 39 धावांचा पाठलाग करताना दिसतोय मिलता स्टार संघ. सुरेख असा चेंडू होता सुरेख असा अटेम्प्ट. पंचांचा इशारा 2D. नक्कीच खूप चांगला एफर्ट होता परंतु 2 धाव. चेंडू पुन्हा एकदा वंडीच्या रूपात थोडासा मिसजज केला जातो चेंडू परंतु 1 धाव. धावसंख्या 1 पुढे सरसावते. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा
सहा धावा लागतात स्कोरबोर्डवरती 39 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा सुरेख फटका होता, परंतु एक धाव, धावसंख्या एकने पुढे सरसावते, धावसंख्या झाली ती 7. विनंती असेल टीम मीटिंग कमी घ्यायची प्लीज, पंच ताकीद द्यायची आपण. खरंच आपल्याकडे वेळेचं खूप बंधन आहे, यानंतर आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडायचा आहे. अठरा चेंडू 32 धावांची गरज. मुकेश येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. मुकेश येतोय, अठरा चेंडू 32 धावांची गरज. आसिफ आहे स्ट्राईक एंडवरती. पहिल्याच चेंडूवरती टॅप पद्धतीचा फटका, पंचांचा इशारा येतो वन डी साठी. धावसंख्या झाली ती 8. चांगलं षटक हातवलंय अजूनपर्यंत. आता मात्र सुरेख असा फटका होता, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण दिसतंय मंदार यांच्याकडून. दोन चेंडू 9 धावा झाल्यात, अजूनही 4 चेंडू शेष आहेत या षटकातील. बघूया काही मोठे फटके पाहायला भेटतात का मुद्दू यांच्या फळीतून. सुरेख असा चेंडू होता, परंतु तेवढाच सुरेख फटका, चेंडू सरळ निघून जातोय 2D रिजनमध्ये. धावसंख्या 2 फ्लाय होते, धावसंख्या झाली ती 11. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. सुरेख असा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा कव्हरेजमध्ये चेंडू जातो सरळ 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 2 फ्लाय होते, धावसंख्या झाली ती 13. चला घाई करायची, प्रत्येक बॉलर टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. सुरेख असा फटका आता मात्र लेग साईड रिजनमध्ये दिसतोय. परत एकदा 2D रिजनमध्ये चेंडू जातोय, धावसंख्या झाली ती 15. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. पंच पंचांचा इशारा पुन्हा एकदा 1D येतोय. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शूला लागून सरळ डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्या झाली ती 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 12 चेंडू 23 धावांची गरज. चला गोलंदाज उतरवायचा आहे तिसरा आपला.
12 चेंडू 23 धावांची गरज, मेगा फायनल आमदार चषक 2021 ची। बघा कोण ठरतोय फायनलचा मानकरी। चेतन येतोय, पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला जातोय आसिफ यांच्या फळीतून, कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय। सुरेखाचा फटका 20 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत। सुरेखाचा फटका, लॉंग ऑफ रिजन मध्ये सरळ चेंडू गेला सीमारेषा पार चौकार, धावसंख्या 4 ने फ्लाय होते, 20 धावा लागल्या जात आहेत। अकरा चेंडू 19 धावांची गरज, पहिल्याच चेंडूवरती प्रेशर क्रिएट केलं जात आहे गोलंदाजावरती। पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपात, एक धाव एक्स्ट्रा येते। 11 चेंडू 18 धावांची गरज, सुरेख फटका होता परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल। पंचांचा इशारा येतोय नॉट आउटचा, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या झाली 22, 10 चेंडू 17 धावांची गरज। पुन्हा एकदा सुरेखाचा फटका होता परंतु 2D रिजनमध्ये चेंडू जातोय, धावसंख्या 2 ने फ्लाय होते, धावसंख्या झाली 24। नऊ चेंडू 15 धावांची गरज, नऊ चेंडू 15 धावांची गरज। पुन्हा एकदा सुरेख फटका, आता मात्र ऑफसाइड रिजन मध्ये येतोय, 2 धावा देऊन जातोय, धावसंख्या 2 ने फ्लाय होते 26। अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील। पुन्हा एकदा सुरेख, पंचांचा इशारा असेल 1D, सुरेखाचा फटका होता परंतु 1D, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 27।
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सूर्यकसा फटका होता, परंतु सूर्यकसा क्षेत्ररक्षण म्हणता येईल रोहन उर्फ ब्रॅवो यांच्याकडून. 28 धावा फलकावरती लागत आहे, 28. 6 चेंडू, 11 धावांची गरज. 11 नीडेड. बघा 6 चेंडू, 11 धावांची गरज, खूपच अटीतटीचा सामना बघायला भेटतो. मेगा फायनलचा सामना आसिफ स्ट्राईक एंडवरती दिसेल आपल्याला आणि सूरज गोलंदाजी मार्कवर तयार. पहिल्याच्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय 2D चा. चला टीम मीटिंग कमी करायच्यात. 5 चेंडू, 9 धावांची गरज. अप्रतिम असा सामना पाहायला भेटतो आपल्याला. मेगा फायनलचा सामना आमदार चषक 2021 मध्ये. सूर्यकसा फटका होता मिड विकेट रिजनमध्ये, धावसंख्या 2 फ्लाय होते, धावसंख्या झाली ती 32. 4 चेंडू, 7 धावांची गरज, खूपच अटीतटीचा सामना मेगा फायनलचा सामना. 4 चेंडू, 7 धावांची गरज, हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच्या चेंडूवरती सूर्यकसा फटका होता, परंतु एक धाव. 3 चेंडू, 6 धावांची गरज. कमॉन, टाळा व्हायला पाहिजेत. एक सुरेख मॅच पाहायला भेटते आपल्याला. क्या बात आहे, लाजवाब स्ट्रोक, परंतु 2 धावा. कमॉन, टाळ्या व्हायला पाहिजेत. खूपच अप्रतिम असं मॅच बघायला भेटते आपल्याला. 2 चेंडू, 4 धावांची गरज. बघा कसा सामना करेल तो मुद्दू. चला पंच निर्णय कळवतील आपला, पंच निर्णय कळवतील. कॉपरेट करायचंय, प्लीज प्लीज पंच आपला निर्णय कळवतील. आपण इंटरफेअर करायचं नाहीये. विनंती असेल पंच निर्णय देतील, आपण इंटरफेअर करायचं नाहीये.
विनंती असेल पंचांना, निर्णय कळवायचा आपला. चला पंचांचा निर्णय येतोय. पंचांचा डिसिजन येतोय. गडी बाद होतोय. चला सीसीसी संघ इकडे विजय ठरला जातोय. ऑर्गनायझरच्या तर्फे कमिटीचा निर्णय झालेला आहे. सीसीसी संघ हा मांडकरी ठरतोय. सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपले सगळ्यांचे लाडके माननीय नगरसेवक विष्णू कोरगाव सरांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपण सगळ्यांनी इथे येऊन पहिले केप कापून जायचं, मगच जायचं आहे. विनंती असेल सगळ्यांना, आपले सगळ्यांचे लाडके विष्णू कोरगावकर सर यांचा वाढदिवसानिमित्त आपण केक कटिंग सेरेमनी ठेवली आहे, तर नक्कीच पहिले त्याला हजेरी लावायची, मगच पुढे जायचं आहे.